पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला व मुलावर झालेल्या अमानवी अत्याचाराच्या घटनेचा नागपुरातील विविध क्षेत्रातील सर्व महिला कार्यकर्त्या तर्फे निषेध करण्यात आला. ज्या राज्याची मुख्यमंत्री एक महिला आहे त्या राज्यात अशी घटना अत्यंत निंदनीय आहे असे म्हणत अत्याचारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचाही निषेध यावेळी करण्यात आला. पुरातील विविध संघटनांच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी एकत्रित आल्या आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये संदेश खाली इथे गेल्या काही वर्षांपासून अनन्वित अत्याचार मुलींवर अत्याचार होतो आहे त्या अत्याचाराचा निषेध व्हावा, तिथल्या महिलांना न्याय मिळावा आणि जो अन्यायकारी आहे त्या सर्वांना शिक्षा व्हावी, कठोर शिक्षा व्हावी याकरता आज नागपुरातील विविध संघटनातील महिला कार्यकर्त्या या ठिकाणी बंगालमधल्या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत. निषेध निषेध निषेध. धन्यवाद. नमस्कार, मैं डॉक्टर वैशाली रमेश चोपड़े, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा. आज हम यहाँ एकत्रित हुए हैं संदेशखाली में जो घटना आम सुर्खियों में है उसका निषेध करने के लिए आज हम एकत्रित हुए हैं. आपने राउडी राठौड़ फिल्म सबने देखी होगी कि राउडी राठौड़ फिल्म में जो बाप जी जिस प्रकार से जिस महिला पे उसका दिल आता है उसको उठा के लेके जाता है और गांव के कोई लोग कुछ नहीं कर पाते, ये फिल्मों में हमने जो देखा है वो आज हमारे भारत देश के एक गांव में उत्तर 24 परगना जो कि पश्चिम बंगाल का सबसे बड़ा ज़िला है उस ज़िले में ये घटना है रोज़ दिन प्रतिदिन कई दिनों से हो रही है. पहली बार वहाँ की महिलाओं ने विरोध किया, निदर्शन किए तो पुलिस ने उसको दबाने की कोशिश की, उसके बावजूद भी वो महिलाएं अपने आंदोलन में डटी रही. उसके कारण ये आंदोलन जो है उसके वीडियो जो है वायरल हुए और वायरल होने के कारण आज पूरे देश को संदेशखाली में क्या हो रहा है इसका पता चल रहा है. मैं ममता बनर्जी को इस आंदोलन के माध्यम से यही कहना चाहूँगी कि ममता जी समूचे देश में अब एकमेव महिला मुख्यमंत्री है जिसका कहीं ना कहीं हमारे दिल में भी आदर था, लेकिन आज उस आदर को आपने ठोकर मारी है. आहे कौटुंबिक न्यायालयाची आणि नागपुरातल्या समस्त महिलांच्या बरोबर आज आम्ही इथे आलेलो आहो आणि संदेश खालीमध्ये बंगालमध्ये जो महिलांवरती अत्याचार सुरू आहे आणि त्या अत्याचारांना खुलेआम सोडल्या जात आहे त्याचा निषेध करायला आम्ही सर्व महिला इथे जमलेलो आहो. सगळ्या संघटनांच्या सगळ्या संस्थांच्या महिला इथे आलेल्या आहे कारण की बंगालमध्ये जे अत्याचार सुरू आहे आणि अत्याचारी लोकांना जो आश्रय देणं सुरू आहे त्याचा आम्हाला निषेध करायचा आणि आमची अशी मागणी आहे की तिथलं जनजीवन हे शांत आणि सुरळीत झालं पाहिजे. मानवतेचा हा अतिशय मोठा असा निर्घृण हल्ला मानवतेवरती झालेला आहे आणि महिलांना साधन मानून महिलांना साधन ठेवून इतर धर्मांवरती आणि इतर समाजावरती अत्याचार हे होतात आहे त्याकडे संपूर्ण समाजाचं आणि राष्ट्रपतीचं लक्ष वेधावं याकरता आम्ही एकत्र आलेलो आहोत. नमस्कार, धन्यवाद.